नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण उन्हाळ्यातील पशुधनाचे व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर आपल्या भारतामध्ये एकूण 535 दशलक्ष पशुधन आहे। यामध्ये गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, अश्व, पाळीव प्राणी या प्रकारचे सर्व पशु समाविष्ट आहेत। यापैकी 302 दशलक्ष पशुधन हा गाई आणि म्हशींची संख्या आहे, म्हणजे जवळपास 60% आपल्या भारतामध्ये गाई म्हशी आहे। तर भारतामध्ये आपण प्रामुख्याने पशुपालन हा कृषीपूरक व्यवसाय म्हणून पूर्वीपासून करत असतो, पण आजकाल पशुधनातील वाढतं आर्थिक उत्पन्न पाहता पशुधन हा शेतकरी किंवा पशुपालक हा एक इंडिपेंडंट वेगळा व्यवसाय म्हणून याकडे पाहतात। जसे की शेळीपालन आहे, गाई म्हशी पालन आहे, वराह पालन आहे, तर असं वेगवेगळं पशुपालन आपले शेतकरी आजकाल करत आहेत। तर एकूण दूध उत्पादनापैकी जगामध्ये 22 दशलक्ष दूध हे मेट्रिक टन, तर हे दूध आपल्या भारतातून केवळ गाई आणि म्हशी यांपासून मिळत असतं। तर गाई म्हशी ह्या प्रामुख्याने आपण दूध उत्पादनासाठी पाळतो। या व्यतिरिक्त शेळ्या ह्या मांस उत्पादन आणि दूध उत्पादन, मेंढी लोकर उत्पादन आणि मांस उत्पादन, कोंबडी पालन आपण हा उत्पादनासाठी हा व्यवसाय सर्वजण करत असतात। तर हे सर्व करत असताना आपले पशुधन आपण व्यवस्थित रित्या सांभाळत तर असतोच, पण बऱ्याच वेळेला आपलं आहाराचं नियोजन हे व्यवस्थित असतं, आपलं जनावर आजारी पडल्यानंतर आपण वेगवेगळ्या आजारासाठी उपचार करतो किंवा आजार होऊ नये म्हणून आपण लसीकरण करत असतो, हे सर्व नियोजन आपल्याकडे व्यवस्थित असतं। पण हे सर्व करत असताना वातावरणातील होणारा बदल यामुळे आपल्या पशुधनांना काही वेळेला आर्थिक गोष्टीला नुकसान सहन करावं लागत असतं। तर आपले पशुधन हे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये व्यवस्थित त्यांची कार्यक्षमता करत असतात। निसर्गता पशुधनांना वेगळ्या वातावरणामध्ये किंवा ऍडवर्स टेम्परेचर मध्ये त्यांची ही बॉडी ऍडजस्ट करत असते, म्हणजे हे पशुधन तग धरून राहत असतात आणि त्यांची रोग प्रतिकारक शक्ती पण चांगली असते। पण जो उन्हाळा ऋतू आहे, हिवाळा आणि पावसाळा या ऋतूच्या मानाने उन्हाळ्यामध्ये पशुधनाची उत्पादन क्षमता ही कमी होते। हिवाळ्यामध्ये पशुधनांचं पुनरुत्पादन, दूध उत्पादन हे जास्त असतं। पावसाळ्यामध्ये थोडेसे काही सांसर्गिक आजार आहे, यामुळं पशुधनाचा काही रोगांना सामना करावा लागतो। पण हिवाळा आणि उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा याच्या व्यतिरिक्त उन्हाळ्यामुळे पशुधनावरती थोडासा जास्त ताण यायला सुरुवात होतो। म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये पशुधनाचे योग्य व्यवस्थापन करणे खूप आवश्यक आहे। तर जेव्हा वातावरणामध्ये तापमान वाढतं, वातावरणातील तापमान वाढल्यानंतर ते तापमान जनावरांच्या शरीरावरती परिणाम करत असतं आणि यामध्ये काय होतं, सर्वात प्रथम जनावरांच्या शरीराचं तापमान वाढतं, त्यांचं चारा खाणे, पाणी पिणे कमी होतं, त्याचाच परिणाम म्हणून त्यांचं रवंथ करण्याची प्रक्रियाही कमी व्हायला लागते आणि जनावरांमध्ये आपल्याला पचन संस्थेचे आजार, चयापचयाचे आजार हे प्रामुख्याने दिसू लागतात। याचबरोबर त्यांचं मुख्यतः दूध उत्पादन हे कमी व्हायला लागतं आणि दूध उत्पादन कमी झाल्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान हे शेतकऱ्यांचं व्हायला सुरू होतं। या व्यतिरिक्त जनावरांचं जे प्रजनन कार्य आहे त्यावरती पण विपरीत परिणाम होतो, म्हणजे गाय गाभण राहणे किंवा गाभण राहिल्यानंतर जे तिच्या पोटातील वासरू आहे त्याची वाढ व्यवस्थित न होणे किंवा काही वेळेला गाय गाभणच राहत नाही जास्तीच्या तापमानामुळं किंवा आपण त्याला म्हणतो ताण येतो, जनावरांच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचा ताण येतो, तर त्यातील वातावरणातील जास्त तापमान हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे। याचबरोबर जनावरांना कासदहा आजार, आपण ज्याला की म्हणतो स्तनदहा किंवा मस्टायटिस, हा आजार पण वातावरणातील जास्त तापमानामुळे पण होऊ शकतो। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टीचा परिणाम जनावरांच्या वाढीवरती आणि त्याच्या उत्पादनावरती होतो,
म्हणून आपल्याला वातावरणातील तापमान वाढल्यानंतर आपल्या पशुधनाची काळजी योग्य रीत्या घेणं खूप आवश्यक आहे. तर आपण या आता समजून घेऊ की तापमान वाढल्यानंतर नेमकं जनावरांच्या शरीरामध्ये काय बदल होतात. जनावरांचं शरीर हे एका विशिष्ट पातळीपर्यंत वातावरणातील तापमान वाढलेलं तापमान सहन करू शकतं. पण हे जे तापमान आहे जेव्हा ते एका विशिष्ट पातळीच्या वर वाढायला लागतं त्यावेळेस जनावरांच्या शरीरामध्ये जीव रासायनिक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बदल होतो आणि एका स्टेजमध्ये जनावर किंवा पशुधन आपलं तापमान जास्तीचं तापमान सहन करू शकत नाही. तर अशा वेळेस काय होतं, साधारणतः रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये गाई म्हशीमध्ये तापमान हे 101 किंवा 102 असं असतं, म्हशींमध्ये 99 डिग्री फॅरनहाईट ते 100 डिग्री फॅरनहाईट, गाईमध्ये 100 डिग्री ते 102 डिग्री फॅरनहाईट, तसेच शेळ्या मेंढ्यांमध्ये 102 ते 103 हे नॉर्मल तापमान आहे शरीराचं. याच्या व्यतिरिक्त कोंबड्यांमध्ये जास्त तापमान असतं, 107 डिग्री फॅरनहाईट, म्हणजे की वेगवेगळ्या पशुधनामध्ये वेगवेगळं तापमान हे नॉर्मल असतं. पण गाईमध्ये जेव्हा 101 तापमान नॉर्मल आहे आणि ते जर 105 किंवा 106 म्हणजे जे काही क्रिटिकल टेम्परेचर आहे त्याच्या जर त्याची व्हॅल्यू जर वर ओलांडत असेल तर त्यावेळेस त्यांना उष्माघातासारखा आजार व्हायला सुरुवात होतो. तर उष्माघात हा वातावरणातील वाढलेला तापमान यामुळे होणारा एक विकार आहे. ह्याला आपण सायंटिफिक भाषेमध्ये हीट स्ट्रोक म्हणतो. ही स्ट्रोक आपण माणसांमध्ये पण बऱ्याच वेळा आपण अनुभवलेला आहे. तर तसाच उष्माघाताचा त्रास हा आपल्या पशुधनांमध्ये पण आपल्याला आढळून येतो. तर हा उष्माघात झाल्यानंतर नेमकं काय होतं, तर उष्माघातामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान पहिले वाढलेलं असतं आणि ते वाढल्यामुळं त्यांचं जे ग्रोथ हार्मोन आहे, शरीर वाढीसाठी जे लागणारे चांगले हार्मोन आहे त्याचं या संप्रेरकाचं शोषण होणं किंवा त्याचं निर्मिती होणं कमी व्हायला लागतं. तसेच दुधाळ जनावरांमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं जे संप्रेरक आहे जे की दूध वाढीसाठी किंवा दूध तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी महत्वाचं आहे ते पण त्याचा तापमानाचा असर व्हायला लागतो. एकूणच जनावरांच्या वाढीवरती दूध उत्पादनावरती आपल्याला परिणाम दिसून येतो. आणि याच्या व्यतिरिक्त जेव्हा तापमान वाढतं त्यावेळेस शरीरामध्ये असे काही संप्रेरक आहे जसे की कॉर्टिसॉल. तर कॉर्टिसॉल नावाचं संप्रेरक आहे ते थोडस घातक असतं. कॉर्टिसॉल नावाचं संप्रेरक हे जास्त स्त्रवण्यास किंवा जास्त तयार होण्यास सुरुवात होतं आणि ते शरीरातील वेगवेगळ्या पेशींना किंवा वेगवेगळ्या अवयवांना इजा पोहोचवायला सुरुवात करतो आणि एकूणच जनावरांची कार्यक्षमता ही कमी व्हायला लागते. जे महत्वाचे ऑर्गन आहेत, एकृत आहेत, लिव्हर आहे, त्याचं हर्ट आहे, याच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो आणि आपलं पशुधन हे आपल्याला आजार दाखवण्यास किंवा लक्षणे दाखवण्यास सुरुवात करतं. तर जेव्हा आपल्या पशुधनास उष्माघात हा आजार होतो वातावरणातील टेम्परेचर वाढल्यानंतर, तर सर्वात प्रथम पशुधनाचं श्वास घेण्याची क्रिया आणि हृदयाची क्रिया ही वाढायला लागते. जे की हृदयाचे ठोके आहेत आणि श्वासाची संख्या आहे ती वाढायला लागते आणि जनावर धाप टाकतं. धाप टाकायला सुरुवात केल्यानंतर त्यांना त्याचं जे तोंड आहे ते उघडतं, म्हणजे हीट जी जास्तीची तयार झालेली आहे ती कॉम्पेन्सेट करण्यासाठी जनावर तोंड उघडं करून जीभ बाहेर काढून लाकण्यास सुरुवात करतं आणि त्याचं चारा पाणी कमी होतं, त्याचं दूध उत्पादन कमी होतं, त्याची जी त्वचा आहे शरीराची जी कातडी आहे ती रुक्ष आणि आपल्याला निस्तेज दिसायला लागते. याचबरोबर त्याची पचन क्रिया जी आहे ती पण कमी व्हायला सुरुवात होते. तर असं उष्माघातामध्ये आपल्याला वेगवेगळे लक्षण दिसून येतात आणि जर आपण वेळेवरच उपचार नाही केला तर आपलं जनावर किंवा पशुधन दगावू शकतं. म्हणून आपल्याला उष्माघात हा लवकरात लवकर त्याच्यावरती उपचार करणं खूप गरजेचं आहे. जर आपल्या जनावरांना उष्माघात झाला तर आपण तो ओळखायचा कसा, तर सर्वात पहिले आपण काय करायचं, जनावरांच्या शरीराचं तापमान मोजायचं. आपल्याकडे डिजिटल थर्मामीटर असतो, तर डिजिटल थर्मामीटर आपण जनावरांच्या गुदद्वारामध्ये टाकायचं आहे
आपले डॉक्टर किंवा पशुवैद्य कसं टेम्परेचर घेतात ते जर आपण कधी पाहिलं असेल तर आपल्याला सुद्धा सहजरित्या जनावरांचं तापमान मोजता येतं. तर जनावरांच्या गुदद्वारामध्ये डिजिटल थर्मामीटर ते आपल्याला टाकायचं आहे आणि 1 मिनिटानंतर आवाज येतो आणि ऑटोमॅटिक रिडिंग आपण पाहू शकता. जर गाईचं तापमान आपण घेत असाल तर 101 किंवा 102 डिग्री फॅरनहाइट हे नॉर्मल टेम्परेचर आहे. जर याच्यापेक्षा जर वाढलेलं असेल 104 किंवा 106 असेल तर आपण समजू शकतो की जनावरांचं तापमान हे वाढलेलं आहे. या व्यतिरिक्त आपल्या जो तापमान आर्द्रता निर्देशांक आहे हा पण आपल्याला मोजता आला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्या काही शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये आपण एक थर्मामीटर पाहतो तर ज्या थर्मामीटरमध्ये आपण 2 प्रकारचं टेम्परेचर मोजलं जातं. तर त्याच्यामध्ये एक वातावरणातील टेम्परेचर ज्याला की आपण कोरडं तापमान म्हणतो आणि दुसरं तापमान आहे ती सापेक्ष आर्द्रता म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर ही ह्युमिडिटी आणि कोरडं टेम्परेचर, ओलं तापमान आणि कोरडं तापमान ह्या दोन्हीचे रिडिंग आपण घ्यायचे आहेत आणि एक त्याचा तो मोजण्याचा एक फॉर्म्युला असतो ज्याला की आपण म्हणतो टेम्परेचर ह्युमिडिटी इंडेक्स म्हणजे तापमान आर्द्रता निर्देशांक. तर तो जर त्या 2 रिडिंग वरून आपण THI इंडेक्स आपण काढू शकतो आणि त्याची जर व्हॅल्यू किंवा त्याचा जो व्हॅल्यू जी आहे तर ती 68 असायला पाहिजे. जर त्याची इंडेक्स हा 68 म्हणजे 68 आला तर जनावरांवरती आपल्याला उष्णतेचा त्याच्या शरीरावरती काही त्रास नाही असं समजायला हरकत नाही. पण जर हा इंडेक्स 68 पेक्षा जास्त म्हणजे 72 ते 78 पर्यंत गेला तर आपल्या जनावरांना एक सौम्य प्रकारचा उष्माघाताचा प्रकार सुरू झालेला आहे असं आपण समजू शकतो. आणि जर हेच इंडेक्स जो आहे तो 69 ते 79 पर्यंत जर गेला तर जनावरांना उष्माघाताचा जास्त त्रास झालेला आहे. आणि हा जर आकडा 90 जर पुढे गेला तर आपल्या जनावरांना पशुधनास नितांत उपचाराची गरज आहे असं समजायला हरकत नाही. आणि जो बऱ्याच वेळेला 90 वर जर हा आकडा गेला तर आपलं जनावर जागेवर पण दगावू शकतो. म्हणून आपण आपल्या गोठ्यामध्ये एक थर्मामीटर जे आहे ज्याला आपण म्हणतो तापमान आर्द्रता निर्देशांक हे जर आपण ठेवलं तर आपल्या शेतकरी बांधवांना सहजरित्या आपल्या पशुधनामध्ये पशुधनास उष्णतेचा ताण आहे किंवा नाही हे आपल्याला कॅल्क्युलेट किंवा आपल्याला मोजता सहजरित्या येतं. हे झालं उष्माघाताविषयी. तर या व्यतिरिक्त आपल्या पशुधनांमध्ये काही असे आजार असतात की जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये जाणवायला सुरुवात होतात. जसे की फोटोसेन्सिटायझेशन आहे ज्याला की आपण म्हणतो की कातडीचा आजार. जर आपलं जनावर जास्त वेळ उन्हामध्ये उभा असेल तर त्याच्या कातडीमध्ये जास्त सूर्यप्रकाश अल्ट्राव्हायलेट रेज शोषले जातात आणि जनावरांची कातडीवरची कातडी निघायला सुरुवात होते, त्याला लाल पुरळ येतात, खाज सुटते, तर अशी आपल्याला लक्षणं दिसून येतात. बऱ्याच वेळेला जर जनावरांनी विषारी पदार्थ खाल्ला किंवा विषारी वनस्पती खाल्ली तर ती विषारी वनस्पती जनावरांच्या एकृतामधून बाहेर टाकले जात नाही, विषारी घटक बाहेर पडत नाहीत आणि ते त्याच्या कातडीच्या खाली शोषून घेतले जातात, त्यामुळं जनावरांची कातडी पण निघू शकते. तर ह्याला आपण कातडीचा आजार म्हणतो. तर अशा वेळेस आपण उपाय म्हणून जनावरांना सावलीत बांधणे, त्याच्या अंगावरती पाणी टाकणे किंवा त्याला चरायला आपण सकाळी किंवा संध्याकाळी सोडणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यांनी आपण त्याला उपचार करणं गरजेचं आहे. हे आपल्याला फोटोसेन्सिटायझेशन जास्त करून उन्हाळ्यामध्ये हा आजार आपल्याला दिसू शकतो. या व्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये चाराची टंचाई असते हिरव्या चाऱ्याची, तर बऱ्याच वेळेला आपले जे गाई म्हशी आहेत, शेळ्या मेंढ्या आहेत ह्या हिरवा चारा दिसेल तिथे खायला सुरुवात करतात किंवा त्यांना माहिती नसतं की कुठला चारा खायला पाहिजे आणि कुठला नाही. तर अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये बऱ्याच अशा विषारी वनस्पती असतात, घाणेरी वगैरे, तर त्या जर जनावरांनी खाल्ल्या तर जनावरांच्या पोटामध्ये विषबाधा व्हायला सुरुवात होते आणि जनावरांना चक्कर येणे, तोंडाला फेस येणे, झटके देणे आणि कधी कधी संडास लागणे हे आपल्याला लक्षणं दिसून येतात. तर विषबाधा झाल्यानंतर पण आपल्याला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्वरित उपचार करून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आपण काळजी अशी घ्यायची आहे की आपण जेव्हा जनावर आपले पशुधन चरावयास सोडतो
तर त्यावेळेस थोडस आपल्याला आपले गाई म्हशी कुठला चारा खात आहेत तर कुठला नाही, तर त्यावरची थोडस आपल्याला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तर असं आपण विषबाधा ओळखू शकतो आणि त्याच्यावरती आपल्याला त्वरित उपचार करणं पण खूप गरजेचं आहे. या व्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये आणखी एक आजार आहे, तर यामध्ये आपले बरेच पशुपालक शेतकरी जे आहेत तर ते उसाचे वाडे जनावरास खाण्यास टाकतात. जर कमी प्रमाणामध्ये उसाचे वाडे टाकले तर जनावरांच्या शरीरावरती कुठलाही अपाय होत नाही किंवा कुठलीही हानी होत नाही. पण याच जर उसाच्या वाड्याचं प्रमाण वाढलं तर हे उसाच्या वाड्यामध्ये काही विषारी घटक असतात, ज्याला की म्हणतो ऑक्झलेट. ऑक्झलेट एक खनिज असतं आणि हे ऑक्झलेट जे आहे ते रक्तातील जनावरांच्या शरीराच्या रक्तातील रक्तासोबत ते बाइंड होतं आणि कॅल्शियम ऑक्झलेट नावाचा एक घटक तयार होतो. आणि त्यामुळे काय होतं, हे कॅल्शियम ऑक्झलेट जे आहे ते रक्तातील कॅल्शियम सी तर ते बांधलं जातं आणि ते शरीराच्या बाहेर फेकलं जातं. यामुळे काय होतं, जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता व्हायला सुरुवात होते. आणि जर कॅल्शियम कमी जर पडलं तर स्नायूची थरथर होणे, जनावरांच्या शरीराचं तापमान कमी होणे, नंतर त्यांना पचन संस्थेचे आजार होणे, आतड्याचे आजार होणे अशी आपल्याला लक्षणं दिसून येतात. आणि बऱ्याच आपण वेळेस पाहतो, गाय विल्यानंतर पहिल्या 48 तासामध्ये चयापचयाचा एक आजार होतो, तर तो पण होण्याची जास्त शक्यता असते. गाभण गाईला जर आपण उसाचे वाडे दिले तर त्याच्यामध्ये मिल्क फीवर म्हणजे आपण म्हणतो दुग्धज्वर हा आजार होण्याची जास्त शक्यता आहे. तर आपण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण याच्यामध्ये कॅल्शियमचं इंजेक्शन सलाईन वाटे देऊ शकतो, किंवा चुन्याची निवळी जी आहे, जो आपला खडीचा चुना आहे तो आपल्याला पाण्यात टाकायचा आहे, रात्रभर तो भिजवायचा आहे आणि सकाळी जी वरचं जे पाणी निघतं, जी निवळी निघते, तर ती आपण जनावरांना पाजायची आहे. तर चुनाची निवळी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण आपल्या जनावरांना देऊ शकतात. तर अशा प्रकारचे जे वेगवेगळे आजार आहेत, उष्माघात आहे, परत कातडीचा आजार, फोटोसेन्सिटायझेशन आहे, विषबाधा आहे, ऑक्झलेटची विषबाधा आहे, तर आणखी एक महत्वाचा आजार आहे की नाकातील रक्तस्राव. बऱ्याच वेळेला वातावरणातील जास्त तापमानामुळे जनावरांच्या नाकातील ज्या धमण्या आहेत त्या फुटतात आणि त्याचं आपण म्हणतो की व्हॅसो डायलेटेशन झालेलं आहे आणि ह्या धमण्या फुटल्यानंतर रक्तस्राव व्हायला सुरुवात होतो. म्हणजे गडद लाल रंगाचं रक्त नाकातून यायला सुरुवात होतो, एक किंवा दोन्ही नाकपुडीतून आपल्याला दिसायला सुरुवात होतो. तर रक्तस्राव झाल्यानंतर जनावर लवकर शॉक मध्ये जाऊ शकतं किंवा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना अॅनिमिया होऊ शकतो आणि अशा जनावरांमध्ये आपल्याला लवकर उपचार करणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण जनावरांच्या नाकातील जो रक्तस्राव आहे तर त्याच्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपल्याला इंजेक्शन देऊन घ्यायची आहे, जनावरांना थंड पाणी द्यायचं आहे आणि त्याच्या डोक्यावरती दोन्ही शिंगाच्या सेंटरला आपल्याला थोडस बर्फ किंवा पाणी थंड पाणी टाकता येतं आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण पुढील उपचार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचे वातावरणातील जास्त तापमानामुळे आपल्याला वेगवेगळे आजार हे दिसू लागतात. हे झालं आजारांविषयी. पण या व्यतिरिक्त पूर्ण उन्हाळ्यामध्ये आपल्या पशुधनाची आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे, काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या की आपल्याला थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून जो आपला जो उन्हाळा आहे तर तो जनावरांसाठी थोडासा सुखकर जाण्यास मदत होईल. तर यामध्ये आपण सर्वात पहिले जनावरांच्या गोठ्याची रचना सगळ्यात महत्वाची आहे. ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याचा परिणाम जनावरांच्या उत्पादनावरती होत असतो. तर गोठ्याची रचना कशी पाहिजे, तर जनावरांचा जो गोठा आहे तो मध्यभागी जवळपास 15 फूट पाहिजे आणि साईडला 8 फूट पाहिजे, जेणेकरून गोठ्यामध्ये पूर्ण साईडला खेळती हवा राहणं महत्वाचं आहे. जर जास्त हवा झाली तर तापमानातील आर्द्रता वाढते आणि जनावरास श्वास घेण्यास पण त्रास होतो. तर आपल्याला गोठ्यामध्ये आपल्या खेळती हवा राहणं खूप महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त आपल्या गोठ्यामध्ये जे पत्र आहेत किंवा वरती आपण जो टीन टाकलेला आहे तर त्याला आपण पांढरा चुना लावून घ्यायचा आहे. म्हणजे पांढरा चुना लावल्यामुळे सूर्याचे जे सूर्यप्रकाश आहे तो जास्त शोषला जात नाही.
तर म्हणून आपल्याला पांढरा चुन्याचा पेंट बाहेरच्या साईडला आणि आतल्या साईडला, बाहेरच्या साईडला आपण केला तर सूर्यप्रकाश शोषला जात नाही आणि आतल्या साईडने जर आपण केला तर माशा काही कीटक काही मच्छर वगैरे आहे तर त्याचा प्रादुर्भाव पण कमी व्हायला सुरुवात होतो. या व्यतिरिक्त गोठ्यामध्ये आपण पाहतो पुरेशा जागेच्या अभावी बरेच गाई म्हशींची एकत्र गर्दी केलेली असते तर अशा वेळेस त्यांना श्वासनाचा त्रास होतो किंवा त्यांना व्यवस्थित हालचाल करता येत नाही किंवा फिरता येत नाही. तर अशा वेळेस थोडस आपल्याकडे जर जागा उपलब्ध असेल तर आपण थोडस मुक्त गोठा करू शकतो. म्हणजे आपला जो शेड आहे त्याच्या त्यालाच जर आपण चुटकून एक थोडीशी जागा ठेवली तर आपण त्याला म्हणतो की मुक्त गोठा संचार पद्धती. आजकाल ही पद्धती शास्त्रीय दृष्टिकोनातून खूप उपयुक्त आहे. कारण काय होतं की मुक्त गोठा व्यवस्थापनामध्ये जनावरांची हालचाल आहे ती व्यवस्थित होते. म्हणजे नैसर्गिक पद्धतीने जनावर तिथं फिरू शकतं, चारा पाणी करू शकतं. जे गाभण जनावर आहे त्यांना थोडासा व्यायाम पण मिळतो आणि त्यांच्या जे काही चारा वगैरे खाल्लेला आहे तर त्याचं कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत होते. आणि सर्वात महत्वाचं जो आपला गोठा आहे तर गोठ्याच्या आजूबाजूला आपल्याला झाडं लावणं महत्वाचे आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यामध्ये तग धरून राहणारे झाडं जशी की आंबा आहे, चिंच आहे, लिंब आहे तर अशी झाडं आपण लागवड करायची आहे. भले जर आपला गोठा नवीन असला तर आपण हे झाडे लावायचे आहे, त्याचं 1 ते 2 वर्ष थोडस संगोपन करायचं आहे आणि 2 वर्षानंतर ती झाडं मोठी झाली की ती झाडांची जी सावली आहे त्याच्यामुळं जनावरांना ऑक्सिजन पण व्यवस्थित मिळतो आणि हवा पण खेळती राहण्यास खूप मदत होते. तर गोठ्याच्या आजूबाजूला आपल्याला झाडे लावायची आहेत. आणि जर आपल्याकडे जागा कमी असेल तर दुपारच्या वेळेस मध्ये आपण आपले पशुधन झाडाखाली पण बांधू शकता. म्हणजे त्यांना थोडस मोकळी हवा मिळण्यास मदत होते. तर अशा प्रकारे आपल्याला गोठ्याचं नियोजन उन्हाळ्यामध्ये खूप महत्वाचं आहे. आणि दुपारच्या वेळेमध्ये आपण आजकाल जे नेट शेडचे ग्रीन कलरचे कपडा मिळतो तर तो आपण आपल्या गोठ्याच्या शेडच्या आजूबाजूला लावायचा आहे आणि संध्याकाळी तो कपडा आपण काढला तरी चालतो. म्हणजे जे सूर्याची जे गरम वाफ किंवा सूर्यप्रकाश आहे तर तो येण्यास मदत होत नाही. म्हणजे थोडस त्याच्यापासून संरक्षण मिळतं. आणि याचबरोबर गोठ्याची जी दिशा आहे तर ती उत्तर दक्षिण असावी जेणेकरून सूर्यप्रकाश डायरेक्ट आपल्या गोठ्यांमध्ये येणार नाही. जर शक्य असेल तर उत्तर दक्षिण असं आपल्या गोठ्याची रचना असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे गोठ्याचं आपल्याला नियोजन करता येतं. या व्यतिरिक्त चाऱ्याचं नियोजन पण महत्वाचं आहे. हिरव्या चाऱ्याची तर टंचाई उन्हाळ्यामध्ये असतेच तर आपण थोडस शक्य असेल तर हायड्रोपोनिक्स किंवा नवीन एखाद्या टेक्नॉलॉजीनी हिरवा चारा जर आपल्या जनावरांना उपलब्ध करून देता आला तर तो आपण देऊ शकतो. कारण वाळलेल्या चाऱ्यामुळे काय होतं, जनावरांची अतिरिक्त वाळलेला चारा खाण्यासाठी जनावरांना अतिरिक्त ऊर्जा लागते आणि ते लवकर थकतात किंवा पचन व्यवस्थित होत नाही. कारण जास्तीच्या तापमानामुळे जनावरांचं तोंड कोरडं पडलेलं असतं, लाळ कमी प्रमाणात स्रवते तर असा त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्याला थोडस जर हिरव्या चाऱ्याचं नियोजन थोडस थोड्या प्रमाणामध्ये करता आलं तर आपण करता येतं. या व्यतिरिक्त आपण आपल्या पशुधनांना ऊर्जायुक्त आहार देणं गरजेचं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये जास्त ऊर्जा लागत असते तर थोडस ऊर्जायुक्त आहार खुराक आहे, आपलं शेंगदाणा पेंड आहे, सरके पेंड आहे, सोयाबीन पेंड आहे किंवा तुरीचा किंवा उडीद चुना भुसा आहे तो आपण पण देऊ शकता. तर यामुळे त्यांना थोडस ऊर्जा मिळण्यास मदत होते. आणि या व्यतिरिक्त आपण ऊर्जेचा स्रोत म्हणून जे बाजारात उपलब्ध काही लिव्हर टॉनिक असतील, कॅल्शियमचे काही टॉनिक असतील तर ते पण आपण खुराकामधून देऊ शकतो. तर असं आपल्याला दूध उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये थोडस जास्तीच लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जे छोटे वासर आहेत किंवा शेळ्या मेंढ्याचे छोटे पिल्ले आहेत किंवा गाई म्हशीचे वासर आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडस गुळाचं पाणी देणं गरजेचं आहे. कारण छोटे जे वासर आहेत ते लवकर थकतात आणि आपण जर छोटासा गुळाचा तुकडा घेतला आणि तो पाण्यात टाकला तर ते थोडेसे त्याची चव वाढेल आणि जनावर थोडस जास्त पाणी प्यायला लागतं. आणि जो काही आपण पाणी देण्याचं जे प्रमाण आहे ते सहसा आपण 2 वेळेसच पाणी देतो तर उन्हाळ्यामध्ये हे प्रमाण थोडस वाढवायचं आहे. म्हणजे आपल्याला पाणी दिवसातून 4 वेळेला देणं गरजेचं आहे.
आणि शक्य असेल तर थोडस आपल्याला थंड पाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्तीच पाणी पिल्यानंतर त्यांचं जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित राहण्यास मदत होईल. असं आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे. बऱ्याच वेळेला छोट्या पिल्लांमध्ये जर काही कधी डायरिया वगैरे झालेला असेल तर अशा वेळेस आपण थोडस साखर आणि मीठ पाण्यामध्ये टाकून आपण ज्याला ORS म्हणतो, इलेक्ट्रोलाइटचं जे पाणी आहे, तर ते पण आपण दिल्यानंतर त्यांची जी ऊर्जा नष्ट झालेली आहे ती थोडीशी पूर्ववत व्हायला मदत मिळते. आणि जे आपण जनावरांना चारा देतो तर तो चारा आपण सहसा सकाळी आणि संध्याकाळी द्यायला पाहिजे, सकाळी 6 ते 8 च्या वेळेस मध्ये आणि संध्याकाळी पण 6 ते 8, जेणेकरून थंड वातावरणामध्ये त्यांना चारा खाण्यास मदत मिळेल आणि थोडं जास्तीचा चारा आपले जनावर खातील. आणि दुपारच्या वेळेस मध्ये आपल्याला थोडं पाणी जास्त प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपल्या जर गोठ्यामध्ये पंखे असतील, फॉगर्स असतील, तर आणि एक्झॉस्ट फॅन असतील, तर ते थोडस लावणं गरजेचं आहे. जे फॉगर्स पण आपल्याला जास्त लावायचे नाहीयेत. आपल्या जी गोठ्याची रचना आणि आपल्याकडे असलेली पशुधनाची संख्या आहे तर ते पाहूनच आपल्याला थोडस लावणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की शेतकरी आपले जनावरांच्या अंगावर पण पाणी टाकतात, तर जनावरांच्या अंगावर पाणी टाकायचं आहे आपल्याला, पण थोडस कधी कधी जनावरांच्या तोंडावरती जर पाणी टाकलं तर जनावर असे तोंड वरती करतात आणि त्याच्या नाकामध्ये किंवा तोंडामध्ये कानामध्ये पाणी जाऊ शकतं. तर थोडस आपल्याला मानेच्या पाठीमागच्या साईडला पाणी टाकणं गरजेचं आहे. आणि जर आपण चेहऱ्यावरती पाणी टाकणार असाल तर त्यावेळेस जनावर आपलं चेहरा वर करणार नाही, त्याची मान वर करणार नाही, हे थोडस पाहणं गरजेचं आहे. आणि आपण मशीनमध्ये जास्त उष्णतेचा त्रास होत असतो कारण त्याच्यामध्ये ज्या घामाच्या ग्रंथी आहेत त्या कमी असतात आणि त्वचा ही काळी असल्यामुळं सूर्यप्रकाश जास्त शोषला जातो, म्हणून मशीनना उष्णतेचा जास्त त्रास होतो. तर अशा वेळेस आपल्या मशी आपण पाहतो की खराब पाण्यामध्ये, चिखलामध्ये, डबक्यामध्ये जाऊन बसतात आणि मग त्यांना त्वचेचा विकार होणे, काही अलर्जी होणे किंवा काही इन्फेक्शन होऊ शकतं. तर अशा वेळेस आपल्याकडे जर छोटा हौद वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आपण त्या पाण्यामध्ये त्यांना बसू द्यायला पाहिजे. तर असं आपल्याला नियोजन करता येतं. तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या पशुधनाचं व्यवस्थित प्रकारे योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे, तर आपल्या गोठ्यामध्ये एक थर्मामीटर आपल्याला घ्यायचं आहे ज्याची किंमत जवळपास 500 ते 600 रुपये आहे, जेणेकरून आपल्यालाच स्वतः आपल्या पशुपालकांना तापमान, आर्द्रता, निर्देशांक मोजता आला पाहिजे. म्हणजे हा निर्देशांक जनावरांतील ताण किती प्रमाणात आहे तर तो पाहण्यास मदत मिळतो. तर थोडस आपण तापमान, आर्द्रता, निर्देशांक पाहायचा आहे. जनावरांचं तापमान आपल्याला सकाळ संध्याकाळ पण कधी मोजता येतं आणि जनावरांमध्ये जर काही आजाराची लक्षणे असतील, नाकातील रक्तस्राव आहे किंवा अपचन असेल किंवा काही विषबाधा झालेली असेल, उष्माघात असेल, तर ह्या सर्व आजाराकडे आपल्याला थोडस बारीक निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जनावरांच्या जे चारा टाकण्याच्या वेळा आहेत ते सकाळी आणि संध्याकाळी, त्याचं थोडंसं नियोजन करायचं आहे. जनावरांना थंड पाणी 3 ते 4 वेळेस आपल्याला दिवसातून देणं गरजेचं आहे आणि आपला गोठा हा थोडा मुक्त संचार पद्धतीचा असणं गरजेचं आहे आणि गोठ्यामध्ये हवा ही खेळती राहणं महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्या पशुधनास जो उन्हाळा आहे तो थोडासा सुखकर जाण्यास मदत होईल आणि जे आपल्या पशुधनाचं दूध उत्पादन आहे तर ते थोडस आहे तसंच राहण्यामध्ये मदत होईल. त्याच्यामध्ये तर काही वाढ होणार नाही पण आपण ते थोडं टिकवून ठेवू शकतो आणि आपल्या जनावरांचा वेगवेगळ्या आजारापासून आणि उष्णतेपासून आपल्या सर्वांना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.